एग्जीबिशन यहाँ पे इन लोगों ने लगाया है। इसका मतलब ऐसा है, हम ऐसे हमेशा कहते हैं कि पानी की बचत ही पानी की निर्मिति, वैसे ऊर्जा की बचत ही ऊर्जा की निर्मिति, वैसे ही लोगों के जीवन को सुरक्षित करने का संकल्प ये एग्जीबिशन के माध्यम से अलग अलग जो कंपनियाँ हैं उनके प्रोडक्ट के माध्यम से लोगों के सामने लाने की कोशिश यहाँ पे इन लोगों ने की है। इस संगठन को 2 साल हो गए, भले संगठन कॉन्ट्रैक्टर एसोसिएशन का है लेकिन हमारे देश में जितनी भी अच्छी कंपनियाँ हैं सारे कंपनियों को स्टॉल यहाँ पे है और देख के मुझे खुशी हुई और मैं इन लोगों को धन्यवाद भी देता हूँ। इनका उद्देश्य है इस एग्जीबिशन के माध्यम से लोगों में अवेयरनेस आए, खाली जनता में नहीं तो स्कूल के बच्चों से लेके समाज में किस तरह से ये जानकारी पहुँचे इसे कोशिश कर रहे हैं। महाराष्ट्र सरकार के माध्यम से, सेंट्रल गवर्नमेंट के माध्यम से छोटे बच्चों को किताबों में पाठ्य पुस्तक के माध्यम से उनको इलेक्ट्रिक के अपघात ना हो इसकी जानकारी मिले, बचपन से ही उनको ये जानकारी हो कि इलेक्ट्रिक के मामले में किस तरह से कुछ हुआ तो उसका क्या सोल्यूशन है। ये अगर शुरू से हम लोग सिखाने जाएंगे तो निश्चित तौर पर जो बड़े पैमाने पर इलेक्ट्रिक के स्पार्किंग से जो कैजुअल्टी होती है आग लगने के कारण उसको रोका जा सके और ये बहुत ही अच्छा लोगों का पहल है। मैं मेरी तरफ से निश्चित तौर पर महाराष्ट्र सरकार से भी और हमारे केंद्रीय ऊर्जा मंत्री हैं आरके सिंह जी उनसे भी इस बारे में निश्चित तौर पर बात करूंगा। 3 तारीख को ही हमारी कैबिनेट की मीटिंग है, उसमें उनसे निश्चित तौर पर इस बारे में मैं बात करके उनको ये जानकारी दूंगा। हम सब मिलकर ये कोशिश करें कि ऐसे उपकरण जो भारत को सुरक्षित करने के लिए इस क्षेत्र में जो लाए गए हैं उनका ज़्यादा से ज़्यादा उपयोग हम लोग करके किस तरह से पावर के माध्यम से आग ना लगे इसके बारे में हमें आगे चल के सोच के काम करना है। अजून काही आता से 2 मिनटं फक्त सर आणि चाय घेतील हो आणि नाही माझी झालेली आहे तरी सांग, फक्त मी आज व्यासपीठावरती सरांचं स्वागत करेलच पण आमच्यासारखे जे प्रयत्न आहेत असं जे अपघातमुक्त विद्युत अपघातमुक्त भारत घडवण्यासाठी ह्याला सरांच्या आगमनानं सरांच्या उपस्थितीनं पाठबळ मिळणार आहे आणि निश्चितपणे आम्ही जी संघटना आहे 100 वर्ष जुनी संघटना बोटावर मोजणे इतक्या जगभरामध्ये असणाऱ्या संघटनेपैकी ही संघटना आहे आणि यामध्ये आम्ही निश्चितपणे विद्युत अपघातमुक्त भारत घडवण्यासाठी प्रयत्न करू। सरांचं पाठबळ आमच्याबरोबर असेल तर आम्ही आणखीन जोमाने धावू एवढीच मी सरांना या पत्रकार परिषदेमध्ये ग्वाही देतो। 2 मिनटं सर चहा घेतील आणि व्यासपीठ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर ट्रेडर असोसिएशनचे अध्यक्ष वामनजी भुरे, सन्मान्य श्री देवेंद्र ठाकूरजी, सर्वप्रथम केंद्रीय मंत्री माझे मित्र कपिल पाटीलजी, अन्य सर्व प्रतिष्ठित मान्यवर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व ट्रेडर्स आणि कॉन्ट्रॅक्टर्स बंधू आणि भगिनी,
मी सर्वप्रथम आपण सर्वांचा शताब्दी वर्षात आपण लोकांनी प्रवेश केला त्याबद्दल मनापासून आपण सर्वांचं अभिनंदन करतो. आपण सर्वांना भावी काळासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या 100 वर्षाच्या वाटचालीत पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी आपलं योगदान दिलं त्याने आपण आज स्मरण करूया. कारण 100 वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये इलेक्ट्रिकलची स्थिती काय होती त्याचा फार मागे न जाता 14-10 वर्षापूर्वीचा 2014 जर आपण लोकांनी आठवण केलं तर 18,500 गावात आपल्या देशामध्ये विद्युतीकरण झालं नव्हतं. परंतु आपल्या देशाच्या पंतप्रधानांचं आपण सर्व मिळून अभिनंदन केलं पाहिजे. आज आपण सर्व गावामध्ये विद्युत पोहोचवून वी आर इन सरप्लस टुडे, म्हणजे कोणी अपेक्षाही करत नव्हतं. आपण आता सरप्लस वीज उत्पादन करतो आणि अनेक नवीन प्रकारच्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून स्वस्तामध्ये कमी दरामध्ये आपण येणाऱ्या काळामध्ये वीज पुरवठा कसा करू शकतो याबाबतही खूप मोठा अभ्यास सुरू आहे आणि त्याबद्दल आपण सर्वांनी कामही करतो. नक्कीच देशाने जी उंचाई गाठली आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकलच्या कामामध्ये काम करणारा शेवटचा माणसापासून तर वरचा इंजिनियरपासून तर मंत्रीपर्यंत आपण सर्वांचं इथे आठवण करून त्यांना धन्यवाद दिलं पाहिजे. आणि नक्कीच ज्यावेळी देशाचे पंतप्रधान येणाऱ्या काळामध्ये देशाला आणखीन खूप उंची प्राप्त करून देण्याचा ज्यावेळी विचार करतात तर इलेक्ट्रिसिटी ही एक अशी वस्तू आहे का जे सर्व म्हणजे ह्याच्याशिवाय कोणी जगू शकत नाही. जसं पाणी हवाशिवाय आपण जगू शकत नाही अशा आधुनिक जगामध्ये इलेक्ट्रिसिटी शिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. इतकी मोठी ताकद निर्माण करणारी ही आपला हा क्षेत्र आहे. आणि म्हणून मुंबई शहराचा किंवा देशाचा वैभव जर आपल्याला रात्रीच्या वेळी पाहायचा तर ते डिजिटल इंडियाच्या डिजिटलच्या माध्यमातून इलेक्ट्रिसिटीचा खूप मोठा वाटा आहे त्याच्यामध्ये. आणि मी वामनजींच्या मताशी सहमत आहे. इतका मोठा शक्ती निर्माण करणारा किंवा देशाला आणखीन मजबूती प्राप्त करून देणारा हा क्षेत्र असलं तरी शालेय शिक्षणमध्ये पाठ्यक्रमामध्ये इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत मुलांना त्यांच्या अभ्यासक्रमात ते यायला पाहिजे अशा प्रकारची कल्पना तुमच्या मनात येणं वामनजी ही खूप मोठी गोष्ट असं मला वाटतं. आणि म्हणून मला आणि कपिलजीला ज्या कोणी आज ह्या कार्यक्रमात पकडून आणलं तर नक्कीच आम्ही दोघे मिळून ह्या कामाला पुढे नेण्यामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा करू शकतो. आणि येणाऱ्या लोकसभेच्या नंतर पुन्हा एकदा मोदीजींचा सरकारचं गठीत झाल्यानंतर या कामाला पाठ्यक्रमात आणण्याचा नक्कीच आपण मिळून प्रयत्न करू. कारण मी एक छोटासा प्रयत्न केला शालेय पाठ्यक्रमामध्ये भगवद्गीता शिकवायला पाहिजे तर ते आता सुरू झालेलं आहे. आणि आपण सर्वांच्या माहितीसाठी एक नवीन आणखीन मी प्रयोग केला. आपल्या देशामध्ये राष्ट्रगीत गायला पाहिजे, लोक गातात, शाळेमध्ये मुलं गातात. परंतु सध्या परिस्थिती अशी आहे जे गातात तेच गातात, जे गात नाही त्यांना काहीच कायदा कानून बंधन नाही. आणि मी एका TV मध्ये सांगितलं नमस्ते सदा वसले मातृभूमी हे संघाचं गीत आहे, आम्ही गाऊ. हे सर्वांनी गावं आमची इच्छा नाही आहे. परंतु राष्ट्रगान देशाला स्वातंत्र्य होण्यापूर्वी आपण लोकांनी त्याला मान्यता दिली आहे ते राष्ट्रगीत सर्वांनी गायला पाहिजे. तर मी प्रस्ताव टाकला व SSC चा परीक्षा देत असताना सर्व मुलांनी राष्ट्रगीत लिहायला पाहिजे हे अनिवार्य केलं पाहिजे, बंधन केलं पाहिजे. म्हणजे बाकी अन्य धर्मी लोक पण ते शिकतील. तर माझा हा TV चा बाईट बघून मला लोकांनी सांगितलं साहेब तुम्ही 10वीचा कसं करता 7वीपासूनच आणा. मी बोललो नक्की मी 7वीपासून आणणार. परंतु वामनजी माझ्यापेक्षाही पुढे गेले, ते बोलले ते 5वीपासूनच यायला पाहिजे. दॅट इज अ प्रोग्रेस, म्हणजे एक स्टेप आपण पुढचा विचार करून केला पाहिजे. आणि म्हणून कपिलजींचं भाषण आपण सर्वांनी मिळून ऐकूया. अधिक न बोलता मी हे सांगेन का इलेक्ट्रिकलचा जो क्षेत्र आहे तो आपल्या देशामध्ये औद्योगिक क्रांती करण्यासाठी किंबहुना देशाच्या पंतप्रधानांचा जो स्वप्न आहे आपल्या देशाला फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये खूप पुढे न्यायचं आहे तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे ह्याच्याशिवाय आपण औद्योगिक क्षेत्राला इंडस्ट्रीला पुढेच नेऊ शकत नाही. माणसाला जगण्यासाठी हवा पाहिजे, पाणी पाहिजे,
जसं औद्योगिक क्षेत्राला पुढे नेण्यासाठी इलेक्ट्रिक सिटी हे खूप मोठा त्याच्यातला भाग आहे, तर ह्या क्षेत्राला आणखी पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करूया अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. मला या कार्यक्रमात आपण लोकांनी आठवण करून बोलून घेतलं त्याबद्दल. अशा प्रकारच्या कार्यक्रमाला येत असताना मानसिक तयारी आमची हीच असं बघा, जायचं रिबीन काबायचं, हाय हॅलो करून फोटो पाडून निघून जायचं, परंतु एक वार्तालापचाही सत्र आपण लोकांनी ठेवलं. आणि मला वाटतं का हे 3 दिवस चालवून राहतं हे चालवा तुम्ही. ह्याच्यामध्ये ट्रेडर्सची जी समस्या असेल ते तुम्ही नोट करा, कॉन्ट्रॅक्टर लोकांची समस्या असेल, खूप काही करतो आपण परंतु जेवढा सन्मान आपल्याला मिळायला पाहिजे तेवढा मिळत नाही. इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांनाही जितकं सन्मान मिळायला पाहिजे ते मिळत नाही आहे. मुंबई हे मल्टी स्टोरी बिल्डिंग असणारी ही नगरी आहे, परंतु मुंबईमध्ये बिल्डिंग पास करत असताना आग लागतो किंवा नाही त्याला, त्याच्यापासून कसं आपण बिल्डिंगला लोकांना वाचवू शकतो, ॲज अ फायर ब्रिगेड लोकांची खूप मोठी मदत घेतली असते. बिल्डिंग प्लॅन करण्यापेक्षा आर्किटेक्ट हे ते सर्व बाजूला, पण तो फायर ब्रिगेड ऑफिसर सर्वात इम्पॉर्टंट व्यक्ती असा मोजला जातो. मला वाटतं का फायर ब्रिगेडच्या नंतर जर कोणी असेल तर तुमचा नंबरही आला पाहिजे, कारण आग लागतो कुठून त्याच्यावरती आपण काय उपाययोजना केलं पाहिजे तो आर्किटेक्ट चर्चा करत नाही, पॉलिटिशियन लोक चर्चा करत नाही, चीफ इंजिनियर चर्चा करत नाही, कोणी करत नाही. परंतु मला वाटतं का येणाऱ्या काळामध्ये आपण लोकांनी इलेक्ट्रिसिटी हा का लागतो तो इलेक्ट्रिसिटी त्या सेक्टरमध्ये आपल्याला काय काय आणखीन बदल केलं पाहिजे. जर तुमच्या इंडस्ट्रीचा पण बिल्डिंग प्लॅन अप्रूव्ह करत असताना सन्मानाने कोणीतरी नोंद घ्यायला पाहिजे, तुमचाही विचार घेतला पाहिजे अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपण सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. भारत माता की जय. जय श्रीराम. जय माता. जय श्रीराम. श्री रामजी फुले महासचिव, देवांग ठाकूर, डॉक्टर आशिम शेख, मारुती माळी, अमोल कोलमकर, अभय कन्नव, निलेश चिवरामकर, राजेश काबरा, उमेश रेखे, राम शेखर, श्री ढोंगदे, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, सगळ्यात आधी ह्या प्रदर्शनीचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आणि खऱ्या अर्थाने कौतुक करतो कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचं. खरं हे कुठलं एक्झिबिशन जर करायचं असेल तर सगळ्या कंपन्या एकत्र येऊन करतात, पण हे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने सगळ्या कंपन्यांना एकत्र आणून एक्झिबिशन केलं हे मी पहिलंच उदाहरण. शेवटी कंपन्यांना त्यांचं प्रोडक्ट मार्केटमध्ये कसं विकलं जाईल ही चिंता असते, परंतु इथे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनची ही चिंता आहे की हे जे प्रोडक्ट आहे ही इलेक्ट्रिकच्या माध्यमातून आग लागून जीवित हानी होणार नाही याच्यासाठी जनतेसमोर आणण्याचं काम कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने करणं याच्यासारखी दुसरी गोष्ट कुठली असू शकत नाही. निश्चितपणाने आपलं काम जे आहे ते कौतुकास्पद. दुसरं कौतुक तुमचं याच्यासाठी करतो की ह्या असोसिएशनला 100 वर्ष झाले. मीही गव्हर्नमेंट ठेकेदार होतो, मी कॉन्ट्रॅक्टर होतो, पण मी PWD इलेक्ट्रिकचा नाही. कॉन्ट्रॅक्टर लोकांनी एखादं असोसिएशन बनवलं की ते टेंडर पब्लिक झाले की ते कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन फुटलंच पाहिजे. तुम्ही 100 वर्ष टिकवलं, आता तुम्ही 100 वर्षात कदाचन करत आहात. याच कारण काय असेल हे इलेक्ट्रिक क्षेत्रातलं आहे तुमचं असोसिएशन. तुमचं अंडरकरंट जे आहे ना ते एकदम मजबूत आहे, त्याच्यामुळे या 100 वर्षात सुद्धा तुमच्या केबलमध्ये स्पार्किंग झालं नाही. आणि म्हणून तुमचं असोसिएशन हे आभादित आहे. पुढच्या 11 जानेवारीला तुमचं असोसिएशन हे 100 वर्षात पदार्पण करेल. मी शुभेच्छा देताना तुम्हाला सांगेन की असंच वर्षानुवर्ष चालत राहू. का चालत राहू? तुमच्यासाठी नाही तर तुम्ही समाजाच्या हितासाठी. कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन समाजाची चिंता करणं, स्वतःच्या स्वतःच्या व्यवसायाची चिंता न करता समाजामध्ये ज्या काही गोष्टी जाणीवपूर्वक दिल्या पाहिजेत त्या देण्याचं काम तुमच्या असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी.
मला वाटतं की कदाचित जगाच्या पाठीवर हाताच्या बोटावर मोजण्या इतके असं आश्वासन असते की ज्यांना 100 वर्ष झाली आणि त्या कार्यरत आणि चांगल्या कार्यरत निश्चितपणाने मला ह्या गोष्टीचा अभिमान आहे. मी एक उच्चासारखा कॉन्ट्रॅक्टर होतो त्याच्यामुळे जास्त अभिमान आहे. मला हे सगळे रंगढंग ठेकेदारी क्षेत्रातले सगळे माहिती आणि विशेष म्हणजे एवढ्या सगळ्या मोठ्या कंपन्याही आर आर केबल असेल तुमचं ग्रेट व्हाईट आहे या सगळ्या कंपन्या तुम्हाला जेव्हा सहकार्य करतात तेव्हा निश्चितपणे तुमच्याकडून कोणालाही काही त्रास होत नाही याचं हे उत्तम उदाहरण. इलेक्ट्रिक क्षेत्रामध्ये सरकार प्रयत्न करत असते की विजेची बचत करा, अनावश्यक लाईट वापरू नका, LED बल्ब लावा. सरकारने योजनाही आणली पण मी तुमच्या प्रदर्शनीला भेट देत असताना बघितलं की कदाचित समाजामध्ये जितका हवं तेवढं अवेअरनेस आधी अजून आलं नाही. मग कंपन्यांनी सेम प्रॉडक्ट बनवायला सुरुवात केली. मला आता सांगितलं आपण कुठल्या स्टॉलवर गेलो मला आता माहीत नाही पण मला पंखा दाखवला, पॉवरचे इलेक्ट्रिकचे बल्ब दाखवले, सांगितले हे 30% पॉवरवर फक्त चालतं. मी दुसरा पंखा लावला तर त्याला 100% पॉवर लागत असेल तर याला 30% पॉवर. याचा अर्थ असा आहे आता कोणी बंद करू न करू तुम्ही विजेची बचत कशी होईल याच्यासाठी प्रोडक्ट बनवले. ही सुद्धा देशाच्या प्रधानमंत्र्यांची संकल्पना आहे. येणाऱ्या काळामध्ये सोलर एनर्जीवर सगळीकडे आपण गेलं पाहिजे कारण आपला देश हा कार्बन न्यूट्रलच्या दिशेने आता पाऊल टाकणार आहे. आमच्या माझ्या मंत्रालयाच्या माध्यमातून याची पहल सुरू झाली. जम्मू काश्मीरच्या सांबा जिल्हा आहे त्या जिल्ह्यातल्या पल्ली गावामध्ये हे पहिलं गाव होतं ज्यांनी गावातली सर्व पॉवर ही कार्बन न्यूट्रलवर सोलर पॉवर टाकलेली आणि कार्बन न्यूट्रलकडे त्यांनी पहिलं पाऊल टाकलं. दुसरं पाऊल माझ्या मतदारसंघामध्ये वाफे गाव आहे, दुधनी वाफे. त्या गावामध्ये आम्ही आदिवासी गाव आहे, पूर्ण आदिवासी गावाची पॉवर ही सोलरवर टाकलेली. त्याचं काम आता सुरू होतं, ते मंजूर झालं आणि आता देश रिन्युएबल एनर्जीकडे जात असताना प्रधानमंत्र्यांचा जो संकल्प आहे त्या संकल्पला पूरक असं काम करण्याची आवश्यकता आता निर्माण झालेली आहे. माझं आपल्याला आव्हान असेल आज ते फक्त टाटाचा मी एक काउंटर बघितला रिन्युएबल एनर्जीचा. जेव्हा तुमची एक्झिबिशनची दुसरी कुठेतरी प्रदर्शनी असेल त्या प्रदर्शनीमध्ये ह्या एनर्जीला प्रोत्साहन देण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करावा. तर आता या बजेटमध्ये आपण पाहिलं असेल तर प्रधानमंत्र्यांच्या संकल्पनेतून अर्थमंत्री देशामध्ये 1 कोटी गाव ही सोलर पॉवरवर टाकण्याचा संकल्प केलेला. त्याच्यावरती 72,000 कोटीची तरतूद केली आणि प्रधानमंत्री सूर्य मित्र अशा प्रकारचं त्या योजनेला नाव. ही जी संकल्पना आहे ती निश्चितपणाने येणाऱ्या 2047 पर्यंत आपल्या देशातलं नाही जगातलं ग्लोबल वॉर्मिंग जे आहे हे ग्लोबल वॉर्मिंग 25% कमी करण्यासाठी निश्चितपणाने उपयुक्त ठरेल. याच्यासाठी आपल्याला जर योगदान देता आलं तर निश्चितपणाने तुमच्या क्षेत्रातलं तुम्ही क्रांतिकारक पाऊल उचलून क्रांतिकारक निर्णय घेतला असं त्याचा अर्थ होईल. आणि मी फक्त देशात नाही महाराष्ट्रात नाही तर सगळ्या जगात तुमच्या असोसिएशनचं आणि कंपन्यांचं नाव लवकर वाटल्याशिवाय विश्वास गोपालबाईंनी सांगितलं की भगवद्गीता पाठ्यपुस्तकामध्ये शिकवण्याचा त्याने आग्रह धरला आणि ते आता शिकवायला सुरुवात झाली. त्यांचं नाव गोपाळ आहे त्यामुळे त्याने बोलल्यानंतर ते होणार तर ते बोलले त्यांच्या पाठिंबी सर्व शक्य दिसतो. 5वीपासून पुढे सगळ्या पाठ्यपुस्तकांमध्ये आगीपासून होणारी जीवितहानी किंवा आग लागूच नये याच्यासाठी जी काही उपाययोजना आहे त्याचा पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासासाठी समावेश करणं ही निश्चितपणाने एक उल्लेखनीय गोष्ट आहे. आणि याच्यासाठी कोणीच नकार देणार नाही. आपण बघतो आता मी ज्या क्षेत्रात येतो तुमच्या जेवढ्या सगळ्यांच्या कंपन्या आहेत तुमच्या कंपन्यांचा रस्ता मी बंद केला तर मुंबईत मालच येणार. सगळ्यांच्या गोडाऊन माझ्या भेट देत आहे
जिथून मी खासदार. आता सुरुवात तिथून करा, तिकडे गोडावला जास्त आग लागते. लागते की लावतात मला माहित नाही, तर तिकडे आगीपासून गोडावांचं संरक्षण करणं ही पहिली जबाबदारी आपली आहे. फार मोठ्या प्रमाणात त्यामुळे नुकसान होते. 5-5, 10-10 लाख फुटाचे गोडाऊन त्या आगीमध्ये फुसफुसात होतात. आणि आपली जी टेक्नॉलॉजी आहे ती तिथून सुरुवात केली पाहिजे. पाठ्यपुस्तकात अभ्यासक्रमासाठी ह्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा ते येईल. परंतु तत्पूर्वी आमच्या ह्या क्षेत्रामध्ये अवेअरनेस आणण्यासाठी गोडाऊनमध्ये जी लोक काम करतात त्यांच्यासाठी ट्रेनिंग आपल्याला जर देता आली आणि तिकडे ह्याला जर प्रतिकार करता आपल्याला आला तर निश्चितपणाने अनेक लोकांचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही कारणीभूत ठराल. आपण या गोष्टीचा विचार करून निश्चितपणाने या बाबतीत पुढाकार घेऊन काम करावं. जसं राज्य सरकार केंद्र सरकारने कौशल्य विकास योजना आणली, तर आपल्या माध्यमातून अशा प्रकारे राज्य सरकारला प्रस्ताव देता येतो का की कौशल्य विकास योजनेमध्ये ह्या गोष्टीचा समावेश करा. तुमच्याकडे मास्टर ट्रेनर जर त्याचे असतील, मला माहीत नाही की त्याचे मास्टर ट्रेनर असतील, तर त्यांनी जाऊन त्या ठिकाणी अवेअरनेस आणण्यासाठी ते कौशल्य त्यांच्यामध्ये कसं निर्माण होईल ते केलं पाहिजे. आणि बाकीची यंत्रणा तुमच्यासोबत आहे, ती यंत्रणा त्या ठिकाणी लावून कमीत कमी जीवितहानी आणि आग लागणार नाही अशा परिस्थिती निर्माण करण्यासाठी आपण जर योगदान दिलं तर निश्चितपणाने ही गोष्ट जी आहे ही समाजाला वाचवणारी गोष्ट ठरेल असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. या असोसिएशनचे अध्यक्ष वामनराव जे माझ्याकडे आले त्यांनी मला सांगितले की साहेब तुम्ही आले तर बरं होईल. मी मला खरं तर वेळच नव्हता, पण मी कसा तरी वेळ काढला इकडं आलो. परंतु आल्यानंतर माझ्या मनाला खूप समाधान वाटतं की मी चांगल्या कार्यक्रमाला या ठिकाणी एक शाश्वत तुम्हाला करतो. निश्चितपणाने गोपालभाईंनी सांगितलं की आमच्या लायक काही असेल, असोसिएशनशी संबंधित असतील असेल, कंपनीशी संबंधित असेल, कंपन्या आहेत गोडाऊनमध्ये तिकडे काही त्रास असेल त्याबाबतीतही तुम्हाला काही माझी मदत लागली तर निश्चितपणाने तुमच्या पाठीशी सर्व शक्तीनिशी उभं राहण्याची तुम्हाला गोपाळभाईंनी मी शाश्वती देतो. तुम्हाला शुभेच्छा देतो की भविष्यामध्ये अशाच प्रकारचं काम तुमच्या हातून व्हावं जे समाजाचं प्रबोधन करून समाजामध्ये होणारी जीवितहानी वाचवण्यासाठी कारणीभूत ठरेल. त्यासाठी शुभेच्छा देतो. आणि मला बोलवलंच, माझ्या हातून या प्रदर्शनीचं उद्घाटन केलं त्याबद्दल असोसिएशनला धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. इकडे आणि असेच उत्तम उपक्रम पूर्ण प्रेम My name is Rajesh Kabra. I am from RR Kabel. We are one of India's leading wire and cable manufacturer. So, आज ये जो ECOMEX का exhibition है, the theme is around electrical safety. तो आज अगर हम देखें, आज building है, infrastructure India में कितनी भी अच्छी और खूबसूरत बन जाए, उसकी main नींव electricity है. और अगर electrical safety नहीं होगी, तो ये जान के लिए और इंफ्रास्ट्रक्चर और इन्वेस्टमेंट के लिए के ऊपर भी खतरा और क्वेश्चन है. तो आई एम वेरी हैप्पी के ECOMEX ने अराउंड इलेक्ट्रिकल सेफ्टी ये एग्जीबिशन ऑर्गेनाइज किया है. आई थिंक इससे अवेयरनेस काफ़ी बढ़ेगी टुवर्ड्स इलेक्ट्रिकल सेफ्टी विच इज़ द नीड ऑफ द आवर टुडे इन इंडिया. मैं डॉक्टर आसिफ शेख, महाराष्ट्र NCP जनरल सेक्रेटरी और एक्स मिनिस्टर ऑफ स्टेट और मीरा भाईंदर महानगरपालिका अपोजिशन लीडर. तो आज ये इलेक्ट्रिक एसोसिएशन ऑफ महाराष्ट्र की ओर से हमारे जो भाई है वामन भूमरे साहब, यहाँ पर जो स्पॉन्सरर है हमारे RR केबल के भाई हमारे राजेश भाई और ये पॉली कैब के हमारे भूषण भाई और सभी भूरे साहब की पूरे प्रेसिडेंट जो हमारे उनकी पूरी टीम, इन सभी का मैं तहे दिल से यहाँ पर हार्दिक स्वागत करता हूँ, अभिनंदन करता हूँ. क्योंकि आज हम देख रहे हैं पूरे भारतवर्ष में जो है सेफ्टी जो है इलेक्ट्रिक के माध्यम से बहुत ही जो है इम्पॉर्टेंट है. और आज हम देख रहे हैं बड़ी बड़ी इंडस्ट्री जो है, बड़े कंस्ट्रक्शन का इंडस्ट्री हो, इलेक्ट्रिकल है,
और जो कॉमन पब्लिक को जो सेफ्टी सुरक्षा इलेक्ट्रिक के माध्यम से अवेयरनेस करने का है, और जो जो नए नए इन्वेंशन हो रहे हैं, नई नई जो तकनीकी आ रही है, तो उसका पूरा ए टू जेड जो जो भी है टेक्निक इलेक्ट्रिकल, इसमें जो कंपनीज वगैरह नए जो टेक्निक आगे बढ़ रही है उसकी जानकारी देने के लिए ये बड़े पैमाने पे 100 साल ये हमारे संस्था को हुई है, और उनको सबसे पहले मुबारकबाद भी दूंगा। और यहाँ पर जो है लोगों को, जो लोग यहाँ पर आएंगे, और यहाँ पर मेरे ख्याल से 250 से ज़्यादा स्टॉल यहाँ पर जो है लगे हुए हैं, और इससे सारी पूरी जानकारी पब्लिक को मिलेगी, और पब्लिक को भी यहाँ पर मतलब जो है इलेक्ट्रिक के बारे में सेफ्टी सुरक्षा जो है ये मुद्दे आज के डेट में पूरे महत्वपूर्ण हैं। तो मैं पूरे भूमरे साहब की पूरी टीम को, अध्यक्ष को और पूरे जो स्पॉन्सर है इन सभी को धन्यवाद देता हूँ, और जो जनहित में जो अच्छा काम यहाँ पर हुआ है। मुंबई ये भारत की आर्थिक राजधानी है, और ये आर्थिक राजधानी में ज़्यादा से ज़्यादा रिस्पॉन्स मिलेगा, इससे मुझे पूरी उम्मीद है। आगे के भविष्य के लिए इन सभी को मैं अपनी तरफ से ढेर सारी हार्दिक शुभकामनाएँ अर्पित करता हूँ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सी आई एम मिलिंद घुंगड़े फ्रॉम ग्रेट व्हाइट ग्लोबल प्राइवेट लिमिटेड। दो वी आर ए 12 इयर्स ओल्ड कंपनी, बट वी नो द वी न्यू द इम्पॉर्टेंस ऑफ सेफ्टी measures across the electrical industry, because we have seen across a lot of places how the fire is destroying the lives and the property across the places. So it is our, though hum 12 saal purane hone ke baad bhi humne pehla initiative liya ki jo bhi product category hum launch karenge usme electrical safety ke jo product hai usko hum prominently display karenge aur usko sell karenge, promote karenge. Aur ye chuki ye ecam is entering into 100 years of their total स्टार्ट, उनका जर्नी जो 100 साल का हुआ, तो उसको हमारे ये वंडरफुल प्लेटफॉर्म है, बिकॉज इलेक्ट्रिकल कॉन्ट्रेक्टर्स प्ले वेरी इंपॉर्टेंट एंड मेजर रोल इन सेफ्टी, बिल्डिंग सेफ्टी एंड डूइंग इलेक्ट्रिकल कनेक्शंस। सो वी थैंकफुल टू मिस्टर भूरे सर एंड ईकैम, दे हैव गिवन अस अपॉर्चुनिटी टू पार्टिसिपेट इन दिस, एंड वी विश ए ग्रेट सक्सेस फॉर ऑल ऑफ देम। थैंक यू वेरी मच। See, my name is Bhushan Sahani. I am from Polycap. We are the leaders in wires and cables. सबसे पहले मैं इस महत्वपूर्ण अवसर पर ईकैम और उनके सभी साथियों को बहुत बहुत गुड लक कहता हूँ कि आज उन्होंने 100 साल इस को पूरे किए, एंड आज पॉलीकैप भी आई थिंक 5 दशकों से इसी वायर एंड केबल के बिजनेस में है। आपने जैसे बात की सेफ्टी, मैं कहूँगा आज इंडिया में सबसे ज़्यादा अगर एक्सीडेंट होते हैं तो पहला एक्सीडेंट रोड एक्सीडेंट्स हैं, दूसरे एक्सीडेंट्स जो होते हैं वो फायर की वजह से, एंड फायर में जो मेन चीज़ें होती हैं वो स्विच गेयर या वायर, पर हम लोग उसके ऊपर फोकस इतना नहीं करते। क्यों नहीं करते कि आज इंडिया में भी इस चीज़ की अवेयरनेस नहीं है। अरे आई थैंक ईकैम कि उन लोगों ने सभी को एक ही जगह एकत्रित कर कर इस नॉलेज के बारे में, इस इम्प्रोवाइजेशन के बारे में, इन सब चीज़ों के बारे में बताया। आज अगर हम घर की बात करें तो शायद घर के अंदर 80% चीज़ें ऐसी हैं जिनके फैसले घर की औरतें लेती हैं, चाहे वो टाइल्स है चाहे वो है, और बची हुई 20% चीज़ें जो 100% से ज़्यादा महत्वपूर्ण है उसका डिसीजन हमारे इलेक्ट्रिशियन पे छोड़ें। बट सेफ्टी की, जब पर्सनल सेफ्टी की बात होती है, तो आई थिंक हम लोग कंप्रोमाइज़ नहीं करते हैं। आज कोई भी हम गाड़ी खरीदने जाते हैं तो आई डोंट फील कि मैं किसी से भी पूछूँ, आप किसी के पास भी गाड़ी जो है वो बिना एयरबैग के है। एवरीबडी वॉन्ट्स देयर सेफ्टी, बट जब किसी दूसरे की सेफ्टी के बारे में आते हैं देन कंप्रोमाइज़ चलता है, देखा जाएगा, हो जाएगा। बट आई थिंक द गवर्नमेंट एंड ऑल मैन्युफैक्चरर अब इन सब चीज़ों के ऊपर बहुत महीन काम कर रहे हैं, और आगे आने वाले टाइम में इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट इतना ज़्यादा होने वाला है कि
कि अगर हम सुरक्षा को नज़रअंदाज कर देंगे तो मैं सोचता हूँ जो आज इंडिया दूसरे तीसरे मुकाम पे है वो कहीं ना कहीं धूमिल हो जाएगा। तो मैं चाहूँगा हर आदमी इसमें कंट्रीब्यूट करे, अवेयरनेस के बारे में सब लोगों को सजग रहें, क्योंकि लाइफ इज ऑलवेज प्रेशियस। थैंक यू, थैंक यू सर। देवांग मारुती इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र 11 जानेवारी 1925 साली स्थापन केलेली संस्था 11 जानेवारी 99 वर्ष पूर्ण करून आज ती 100व्या वर्षात पदार्पण तिने केलेलं आहे। 11 जानेवारी रोजी एक कार्यक्रम आम्ही मोठा उत्साहात पार पडलेला आहे। आज जो आम्ही आमचं उद्दिष्ट आमचे जवळपास महाराष्ट्रामध्ये ज्यांच्याकडं शासनाचा परवाना आहे असे आमचे 3000 कॉन्ट्रॅक्टर या संस्थेशी जोडलेले आहेत आणि जे उत्पादक साधारणतः 2000 अशी 5000 सदस्यांची ही आमची संघटना आहे। या संघटनेचे महाराष्ट्रभर जाळं पसरलं आहे। आज आम्ही जे काही प्रदर्शन भरवलं आहे याच्यामध्ये आम्ही उद्दिष्ट ठेवलं आहे की सुरक्षा। आज काय होतं, घराला घराचं काम होतं आणि शेवटी ग्राहक शेवटच्या टप्प्यात वायरिंगकडे येतो आणि मग पैसे संपलेले असतात आणि मग तिथं तो दुर्लक्ष करतो आणि मग ज्यावेळी तो कमी दर्जाचं साहित्य वापरतो आणि मग कुठंतरी एक त्याची दर्जा कमी असल्यामुळे आग लागते आणि मग आज आपण साहेबांनी सांगितलं की बाबा पहिल्यांदा रोड अपघात आणि नंतर वीज अपघात याच्यामध्ये आगीनं जे काही अपघात होतात आणि जे काही दुर्घटना घडतात हे आम्हाला टाळायचं आहे। संघटनेचं मूळ उद्दिष्ट आहे, उद्दिष्ट हे आहे की अपघात विद्युत अपघात विना भारत घडवणं हे आमच्या सर्व सभासदांनी आम्ही निश्चित केलं आहे की आपण तो प्रयत्न करू आणि त्या प्रयत्नातून आपल्याला थोडं जर काही प्रमाणात जरी आपण आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे आपण भविष्यामध्ये पुढे येणारी पिढी आपल्यानंतरचे सर्व काही लोक जागृत होतील। आज शाळेमध्ये पाहिलं तर मुलांना शिकवलं जातं की रस्त्याच्या डाव्या बाजूने चालायचं, झेब्रा क्रॉसिंग रस्ता क्रॉस करायचा, पण इलेक्ट्रिकल बाबतीत अजिबात शिक्षण दिलं जात नाही। आम्ही केंद्र सरकारला आमच्या असोसिएशनच्या मार्फत आज मंत्री महोदय येणार आहेत आणि आम्ही आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना आम्ही सांगणार आहे की आमचा प्रयत्न आहे, आम्ही असं निवेदन देतो आहे की शाळेमध्ये लहान मुलांपासून आपण इलेक्ट्रिकल सुरक्षेबाबत जर आपण जागृती करण्याचा प्रयत्न केला तर ह्या जर फळ आपल्याला आज नाही पण पुढे 10-15 वर्षांनी आपल्याला चांगलं बघायला मिळेल। म्हणून शालेय पाठ्यपुस्तकात विद्युत सुरक्षा याचा अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करा असं आम्ही केंद्र सरकार राज्य सरकारला म्हणजे करण्यासाठी विनंती करणार आहोत। आमचे जे स्पॉन्सरर आहेत जे फार मोठे आमचे हे आमच्या पिलर आहेत हे यांच्या मदतीनं आम्ही हे सगळं करण्याचा प्रयत्न आमचा मानस आहे आणि विद्युत ग्राहक आज जे आम्ही भरवलं आहे आम्ही कदाचित ही सुरुवात आहे ह्या सुरुवातीमध्ये आम्ही 10 लोकांना जरी कन्वर्ट करायला करू शकलो की विद्युत सुरक्षेबाबतीत तुम्ही ते पाळली पाहिजे हे आमचं उद्दिष्ट आहे। पॉलिकॅब असेल, ग्रेट व्हाईट असेल, आरआर काबील असेल ही मंडळी आमच्याबरोबर आहे। फार मोठी विद्युत क्षेत्रातली फार मोठ्या कंपन्या आमच्याबरोबर आहेत। अनेक बारके जे काही स्टॉल होल्डर जे आता आमच्याकडे सामील झालेत ही फार मोठी मंडळी आमच्याकडे सामील झाली। या आमच्या कार्याला यांचा हातभार मोठा लागणार आहे आणि आम्ही तुम्हाला मी जनतेला या ठिकाणी हेच आवाहन करेल की विद्युत सुरक्षेबाबतीत अजिबात तडजोड करू नका। घरातली उपकरणं चांगल्या उपकरणं जरचा शॉक लागला अपघात झाला जीवितहानी होते हे टाळण्यासाठी आमचा 100 वर्ष जुनी संघटना आहे। काही बोटावर मोजण्या इतक्या संघटनेमध्ये याचं गणना होते। तुम्ही गुगलवर गेला तर 100 वर्ष जुन्या संघटना ही सगळ्यात महत्वाचं आज ती चांगल्या पद्धतीने आपलं कार्य करते। महत्वाचं की अशा वेळी माझ्यासारख्या एका खेडेगावातून आलेल्या माणसाला या संघटनेचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली त्याबद्दल माझ्या सर्व सहकारी मित्रांचं मी आभार मानतो आणि जनतेला आवाहन करतो की आपण विद्युत सुरक्षेकडे दुर्लक्ष करू नये। धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र। जनरल सेक्रेटरी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र।
साहेबांनी जसं सांगितलं इलेक्ट्रिकल सेफ्टी हे फार महत्त्वाचा विषय आहे. आणि मी ज्यावेळेस कॉलेजमध्ये शिकत होतो तर तिथे जेव्हा टेस्टिंगचे इक्विपमेंट होते तर एखादा मुलगा त्या लाईव्ह वायरजवळ गेला तर आमचे सर सांगायचे की त्याच्याजवळ जाऊ नको, इथून स्वर्ग फक्त 2 बोटं लांब आहे. तर तो मोठा संदेश आहे. तर मला पण सगळ्यांना आवाहन करायचं आहे, बरेच लोक काय करतात की पैसे वाचवण्यासाठी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरकडनं काम करण्यापेक्षा कोणीतरी वायरमन धरून आणायचा आणि त्याच्याकडनं काम करायचं. मेजर ठिकाणी काय होतं आहे की जो लोड आपण घेतो त्या लोडपेक्षा जास्ती आतमध्ये आर्किटेक्ट काय करतो, आतमध्ये छान तुम्ही एक फ्लॅट घेतल्यानंतर आतमध्ये छान 50-60 लाईट लावायला लावतो, हे करायला लावतो, ते करायला लावतो. पण त्याच्या मागे बॅकसाईडला जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आधी जे केलेलं असतं ते 4 लाईटचं असतं, तिथे 50 लाईट लावलेले असतात. तर तोसुद्धा आम्ही जेव्हा कॉन्ट्रॅक्टर काम घेतो त्यावेळेस तो त्याचा विचार करतो, पण त्यावेळेस तो कॉन्ट्रॅक्टर नसतो, तो फक्त आतमधलं छान तयार करतो आणि नंतर काही दिवसानंतर त्या वायर तेवढा लोड घेत नाहीत, वीक होतात, शॉर्ट सर्किट लागतं आणि शेवटी बदनाम काय होतं की कॉन्ट्रॅक्टरनी काम बरोबर केलं नाही आणि त्याच्यामुळे अपघात होतो. तर माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरकडनंच कामं करून घ्या. आणि आमची जे सेफ्टी साहेबांनी सांगितलं ही आमची थीम आहे आणि त्याच्यावरती आम्ही आमचं काम सुरू केलेलं आहे. आम्ही त्याच्यासाठी सेमिनार पण 3 दिवस आम्ही सेमिनार पण ठेवलेले आहेत वेगवेगळ्या विषयांवर. तर त्याच्यामध्ये सेफ्टीवरतीच सगळे सेमिनार आहेत. तर सगळ्यांना माझं आवाहन आहे की त्या सेमिनारला सुद्धा सगळ्यांनी उपस्थिती लावा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. गुड मॉर्निंग ऑल. मायसेल्फ मारुती माली, चेअरमन इकॅमिक्स. सबसे पहली बात कि इकॅम 100 ईयर सेलिब्रेट कर रहा है और आप सभी लोग साथ में हैं. आज का प्लेटफॉर्म देखा तो आज उत्पादक साथ में, प्रायोजक एज अ प्रायोजक, इंस्टॉलर साथ में और जनता साथ में. तो ये ही एक मौका है कि 100 ईयर्स में बहुत सारे जो उपक्रम हो रहे उसी उपक्रम में एक टेक्निकल उपक्रम जो है आज का वो है इकॅमिक्स 24. 100 साल में जितने मेंबर्स बने वो पूरे जितने भी अपना जो फैटर्निटी है वो इलेक्ट्रिकल लाइसेंस कॉन्ट्रैक्टर वो मेंबर्स है. आज जितने मेंबर्स, जितनी भी पब्लिक है या प्रोडक्शन की टीम है, उतने सभी लोगों के लिए हमने जो सेफ्टी इलेक्ट्रिकल के लिए सब्जेक्ट रखा है वही इलेक्ट्रिकल सेफ्टी. प्रोडक्ट से शुरुआत करें तो प्रोडक्ट अच्छा बने और वर्कमैनशिप अच्छी हो करे तो ये सुरक्षा की बात सबसे बड़ी निकल जाएगी. इलेक्ट्रिकल सेफ्टी सब्जेक्ट रख के ये पूरा साल हम सेलिब्रेट करेंगे. इसमें इकॅमिक्स 24 जो सेलिब्रेट हो रहा है, जो आज आयोजन किया है, उसमें मेन 3 स्पॉन्सर और 200 एग्जीबिटर है. आज 200+ एग्जीबिटर कौन है? प्रोडक्शन है या वितरक है? हम कौन है? परचेसर है और सेलर है. यानी पॉइंट स्टार्ट प्रोडक्ट से वितरण तक या स्टार्ट एंड यूजर तक पहुँच रहे वो काम जिम्मेदारी एज अ मीडिएटर हम इलेक्ट्रिकल कॉन्ट्रैक्टर कर रहे हैं. पूरा प्रबोधन जो करना है वो सेफ्टी के रिलेटेड ही करना है. आप पूरा एग्जीबिशन में जो थीम देखे उसमें इलेक्ट्रिकल सेफ्टी पैवेलियन एक थीम है. वो पूरी मैं मीडिया ब्रदर्स एंड सिस्टर्स को रिक्वेस्ट करूँगा कि वो अटेंड कीजिए. पूरा 3 दिन का ये एग्जीबिशन है. 3 दिन में पूरे 6 सेशंस हमने रखे हैं, फर्स्ट एंड सेकेंड हाफ. उसमें टेक्निकल सेमिनार जितने भी रहेंगे, जो भी स्पीकर्स है वो सब्जेक्ट टू इलेक्ट्रिकल सेफ्टी रहेंगे. उसमें स्पॉन्सरर को भी बात करना है और कुछ एक्स्ट्रा स्पीकर्स भी मंगवाया हमने, उसके वो भी सेफ्टी के लिए बात करेंगे. मैं आपको इकॅम की तरफ से रिक्वेस्ट करूँगा सभी लोग उसको अटेंड करें. आज हमारे प्रेसिडेंट सर या सेक्रेटरी सर ने बोला है कि इसमें 10 लोग भी क्वालिफाइड हो गए. मैं बोल रहा हूँ कि 200 लोग आज, 200 एग्जीबिटर और मेन प्रायोजक या पूरे लोग आज कितने लोगों को प्रबोधन कर सके, इतना ये प्रबोधन करने का पूरा साल हमें मिला है. मैं समाधान करना चाहता हूँ कि ये चेयर पे आज मुझे इकॅम ने सम्मान दिया है. मैं पूरी इकॅम टीम, हमारे मेंबर्स एंड डायरेक्टर को थैंक यू देना चाहता हूँ और आप सभी लोगों का स्वागत करता हूँ. आप 3 दिन हमारे साथ रहें और सेवा करें, हमें सेवा करने का हमें भी मौका दें. जय हिंद, जय महाराष्ट्र. मैं कन्नव है, मैं इकॅम का जो को चेयरमैन आज
ये नाते से ये इवेंट देख रहा हूँ, सब मैनेजमेंट कर रहा हूँ। तो सबसे पहले तो ई कैम ये 100 साल पूरा कर रहे हैं, उसके लिए हमने थीम बनाया है कि हम हमारे जितने मेंबर्स है या महाराष्ट्र में जितने भी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रैक्टर्स है उनको सबको कॉन्टैक्ट करके एक जगह पे एक प्लेटफॉर्म पर लाके इलेक्ट्रिकल सेफ्टी के बारे में उनको प्रबोधन करें। और वो प्रबोधन करने के लिए हमने ये माध्यम चुना है ईकैमएक्स। 100 साल का पूरा हमारा जो कार्यक्रम है वो ईकैमएक्स इलेक्ट्रिकल सेफ्टी के बारे में ही है। और ये सब इलेक्ट्रिकल सेफ्टी एक प्लेटफॉर्म पर लाने के लिए या इलेक्ट्रिकल सेफ्टी के लिए जो कॉन्ट्रैक्टर्स को प्रबोधन करने के लिए ये ईकैमएक्स का आयोजन किया हुआ है, जहाँ पे मैन्युफैक्चरर जो कि सेफ्टी सेफ प्रोडक्ट जो है वो सेफ्टी के माध्यम से बनाते हैं, और कॉन्ट्रैक्टर्स का काम है कि वो इलेक्ट्रिकल इंस्टॉलेशन करते वक्त ये सेफ्टी को ध्यान में रखते हुए प्रॉपर गाइडलाइन से इंस्टॉलेशन करें। तो ये सब बातें एक दूसरे में शेयर करने के लिए हमने ये आयोजन किया है। और यहाँ पे काफ़ी सारे कॉन्ट्रैक्टर्स तीनों दिन सेफ्टी पैविलियन के अंडर जितने भी कॉन्फ्रेंसेस होंगे उसमें वो अटेंड करेंगे। और यहाँ से अगर एक भी पर्सन ये जो थीम है उसका अगर प्रबोधन लेके जाता है और ये इसके वजह से किसी की जान बचती है तो ये कार्यक्रम का सक्सेसफुल हम मानते हैं। जय हिंद, जय भारत। मिस हर्षा जोशी एंड आई एम एसोसिएटेड विद अ लॉट ऑफ ऑर्गेनाइजेशंस, सेफ्टी, इलेक्ट्रिकल, लाइटिंग। आई एम द चेयरमैन ऑफ द इंडियन सोसाइटी ऑफ लाइटिंग इंजीनियर्स। आई एम द प्रेसिडेंट ऑफ द सेफ्टी एसोसिएशन ऑफ इंडिया। सो आई एम एसोसिएटेड विद 6 डिफरेंट ऑर्गेनाइजेशंस एंड विद ईकैम आई एम एसोसिएटेड फॉर द लास्ट 40 ईयर्स। आई एम ऑल्सो अ मैन्युफैक्चरर एंड अ चेयरमैन ऑफ अ कंपनी कॉल्ड प्रोलाइट ऑटोग्लो लिमिटेड। एंड वी ऑल मैन्युफैक्चरर्स नो वन थिंग कि हम जितना भी सेफ प्रोडक्ट बना लें पर जब तक उसकी इंस्टॉलेशन प्रॉपर नहीं हो और सेफ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रैक्टर्स उसको सेफ तरीके से इंस्टॉल नहीं करें हमारे प्रोडक्ट बनाने का कोई महत्व नहीं रहता। सो आई एम एसोसिएटेड एंड आई हैव गॉट 4-5 ऑर्गेनाइजेशन 6 ऑर्गेनाइजेशन ओवर हियर टाइड अप विद ईकैमएक्स। सो थैंक यू वेरी मच, ऑल द बेस्ट फॉर द शो। आई हैव जस्ट कम फॉर द इनॉग्रेशन एंड आई विल बी लीविंग इन हाफ एन आवर। थैंक यू वेरी मच। I am the treasurer of ECAM, Electrical Contractor Association of Maharashtra. ये सेंटेनरी ईयर में हम लोगों ने जो एग्जीबिशन किया है इनका और एक पर्पज़ ये है कि मैन्युफैक्चरर जो नए नए प्रोडक्ट्स काफ़ी सारे रिसर्च और सेफ्टीज करके बनाते हैं वो प्रोडक्ट अगर हम इलेक्ट्रिकल कॉन्ट्रैक्टर को मालूम होता है, हमारे टीम को मालूम होता है और हम कस्टमर को जो एक्सप्लेन करते हैं और ये प्रोडक्ट्स अच्छा प्रोडक्ट्स कस्टमर के पास जाता है तो हम लोग ये सेफ्टी में अचीव करने के लिए काफ़ी मदद कर सकते हैं। इट्स अ नॉलेज गिविंग शेयरिंग विथ बिजनेस एनहांसमेंट। अगर अच्छे प्रोडक्ट जो कंपनी वाले बनाते हैं वो हम अच्छी तरह से कस्टमर के पास लेके जाते हैं तो प्रोडक्ट्स को भी अच्छा सपोर्ट मिलता है, एट द सेम टाइम हम लोग कस्टमर को एक अच्छी चीज़ें देते हैं। ये करते समय हम लोगों का यही उद्दिष्ट है कि कोई भी आदमी को शॉक लग के कोई हजार्ड ना हुए। अगर हम फ्यू आदमी को भी बचा सके तो हमारा पर्पस वाला। ये एक्चुअली मराठी लैंग्वेज में म्हटलं तर हे शिवधनुष्य आहे, हे आम्ही पेलवलेलं आहे। बघूया आम्ही किती सक्सेस घेतो, पण आमचा उद्देश तेच आहे, कितीही वेळ लागो काही हो आम्ही हा छोटासा खारीचा वाटा याच्यामध्ये घेणार आहेत, तो किती मोठा होतो याचा वेळ सांगेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। उपाध्यक्ष इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन महाराष्ट्र, येत्या जे आपलं 100 वर्ष आपण जे साजरं करत आहोत त्या 100 वर्षाच्या दृष्टिकोनातून पूर्ण वर्षभर आपण विविध उपक्रम यामध्ये राबवणार आहोत। त्यामध्ये त्यामधला पहिला आपला जो आहे ईकॅमएक्स 24 ही आज या ठिकाणी आज आपण या ठिकाणी इथे उद्घाटन होत आहे। यानंतर पूर्ण वर्षभर आपण विविध कार्यक्रमांचं आयोजित केलेलं आहे। त्यामध्ये आमच्या संघटनेचे जे 8 विभाग आहेत मुख्यतः नाशिक, पुणे, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये नगर आहे, धुळे, नंदुरबार आहे, जळगाव आहे, तसेच मराठवाडा आहे आणि तसेच विदर्भ, या संपूर्ण भागामध्ये आम्ही वर्षभर
आमच्या सभासदांसाठी आणि इतर सर्व जे आमच्याबरोबर काम करणारे जे टेक्निशियन्स असतात त्यांच्यासाठी टेक्निकल सेमिनार आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. त्यामधून सेफ्टी, इलेक्ट्रिकल सेफ्टी संदर्भातले जे आमचे जे काही आम्हाला जो संदेश द्यायचा आहे तो आम्ही तिथपर्यंत घेऊन जाणार आहोत. तसेच वर्षभर विविध शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये इलेक्ट्रिकल सेफ्टी संदर्भात आम्ही त्या ठिकाणी लेक्चर्सचं आयोजन केलेलं आहे. आणि शॉक लागू नये म्हणून काय प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत आणि शॉक लागल्यानंतर पहिल्यांदा प्रायमरी आपण काय करायचं आहे ह्याची आम्ही डेमॉन्स्ट्रेशनसहित त्या ठिकाणी आम्ही शिक्षका मुलांपर्यंत आम्ही प्रत्येक ग्रामीण भागातसुद्धा आम्ही शेतकऱ्यांपर्यंत जे शेतकरी लोक जे आखे टाकून जे काही वीज वापरतात त्यामुळून जे धोके निर्माण होतात ते कसे टाळता येईल ह्यासाठीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी प्रबोधन करणार आहोत. त्यामध्ये विविध ठिकाणी आम्ही शाळांमध्ये लेक्चर्स तर घेणार आहोत, प्लस आम्ही विविध ठिकाणी जे आपले मोक्याचे जे आपले सार्वजनिक ठिकाणी असतात त्या ठिकाणी आम्ही भित्तीपत्रकं लावणार आहोत, प्लस आम्ही काही नाट्य पण बसवलेले आहेत त्या नाट्यांद्वारे सुद्धा आम्ही प्रबोधन करणार आहोत. आणि हा संपूर्ण वर्षभर आमचा हा कार्यक्रम होणार आहे. तर मी सर्व महाराष्ट्रातील सर्व जनतेला मी या ठिकाणी विनंती करतो की तुम्ही या आमच्या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवावा आणि इलेक्ट्रिकल सेफ्टीसाठी आपण या ठिकाणी काही आपण आपलं काहीतरी योगदान द्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. मेरा नाम है सतीश काजी, मैं इलेक्ट्रिकल इंजीनियर हूँ, पास हुआ हूँ 1959 VGTI मुंबई से. तो मेरा इलेक्ट्रिसिटी से नाता रहा है 1956 जब से मैं इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग पढ़ना चालू किया. और उसी दिन हमें पहले दिन से वो सिखाया गया था कि इलेक्ट्रिसिटी इज अ साइलेंट वर्कर एंड ऑल्सो ए साइलेंट किलर. जब आपको शॉक लगता है कोई इलेक्ट्रिकल लाइव वायर को आप टच कर देते हैं तो पता नहीं लगता है, इसलिए उसको साइलेंट किलर बोलते हैं. तो यहाँ जो प्रदर्शन अरेंज किया गया है उसके लिए ईकेएम को मैं धन्यवाद देता हूँ. मैं ईकेएम से 1978 से जुड़ा हुआ हूँ. प्लैटिनम जुबिली, उसके पहले डायमंड जुबिली, उसके बाद आज सेंटिनरी में भाग लेने का मुझे बहुत क्या बोले चांस मिला है, उसके लिए मैं ईकेएम को धन्यवाद देता हूँ. ईकेएम के ऑर्गेनाइजर ने आज जो एग्जीबिशन अरेंज किया है सेफ्टी, उसके लिए मैंने उनको बताया है खालापुर तालुका में 65 स्कूल्स में मैं काम करता हूँ. वहाँ हमारे 3004 ट्राइबल बच्चे हैं, तो उनके लिए भी सेफ्टी का प्रोग्राम मैंने ऑर्गेनाइज किया है. यहाँ से हमारे लोग आएंगे, कॉन्ट्रैक्टर लोग आएंगे, फिल्म भी बताएंगे, बातचीत भी करेंगे और उनको बताएंगे, क्योंकि अभी सभी छोटे छोटे गांव में भी इलेक्ट्रिसिटी आने लगी है तो वहाँ सेफ्टी का बहुत महत्व हो गया है. और इसकी वजह से, ईकेएम की वजह से उन लोग को काफ़ी फायदा हो जाएगा. तो वंस अगेन आई अप्रिशिएट द एफर्ट्स ऑफ ईकेएम ऑर्गेनाइजर्स एंड कॉन्ग्रेचुलेट यू फॉर द वंडरफुल वर्क. And I wish them all the best. Thank you. I am Satish Sinnarkar. I am editor of this magazine, Indian Electrical Contractor and Trader, since last 25 years. I am associated with this Electrical Contractors Association for these last 25 years. And I am very happy to say that this safety pavilion, I am the chairman of this safety pavilion, and we have organized about 5 seminars and 2 panel discussions, and all the subjects are related with safety, like role of wires and cables in electrical safety, then safe installation. Then we have published one book on behalf of ECAM, which is written by renowned electrical consultant Ajit Kulkarni. Name of the book is AI, Artificial Intelligence at Electricity. That book will be published today at the hands of the minister. And then we have published a special issue of this magazine, which will be also published today in the inauguration function. So in nutshell, I would like to appeal all the general public of Mumbai city to visit the exhibition
and get knowledge about the electrical sector. Thank you very much.